नमस्कार राज्य संकटात आहे राज्य रोगाशी लढत आहे राज्य कोरोनाशी लढत आहे हातीशस्त्र घेऊन लढत आहे खर तर आजारावर उपचार करण्याची पद्धत युद्धखोरीमध्ये का आली हे मला समजत नाही पण तरीही लढत आहे चला लढत असताना राज्याच्या विरोधामध्ये किंवा या स्थितीमध्ये राजकारण का करताय असा प्रश्न विचारला जातो आहे तर कोरोना काळामध्ये कोरोना रोगाशी दोन हात करण्यासाठी त्याचा कोथळा फाडण्यासाठी त्याला चिरडण्यासाठी हातात हात घालून काम करणं आवश्यक आहे अशा स्थितीमध्ये अशा स्वरूपाचं राजकारण का केलं जातंय राज्य सरकारवर टीका का केली जाती आहे असा प्रश्न विचारला जातो आहे अगदी सहजपणे हा प्रश्न विचारला जातोय की कुठल्या सरकारच्या काळात गृह विभागामध्ये भ्रष्टाचार कलेक्शन झालेले नाहीत हे दाखवा मग या विषयाला आत्ताच काय एवढ्या प्रमाणात पुढे आणलं जात आहे हे बदनामीचं षडयंत्र आहे का हा महाराष्ट्र द्रोह आहे का किंवा महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का हे सगळं केंद्राच्या इशाऱ्यावर चालू आहे का मोदी हे सगळं घडवून आणतायत का की देवेंद्र फडणवीसांना या राज्यामध्ये काहीच चांगलं चाललं नाही हे सिद्ध करायचं आहे यात जातीय या द्वेष आहे का यात पक्षाचं राजकारण आहे का 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 म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे कशाकरता महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे खरं तर कोरोनासोबत लढताना सरकारचं बळ वाढवायला हवं लसी अधिक द्यायला हव्यात व्हेंटिलेटर्स द्यायला हवेत पण तसं असतानासुद्धा असं न करता हे सगळी बदनामी का राबवली जाते आहे सोपं आहे असं विचारायला असं म्हणणं देखील खूप सोपं आहे पण काही मुद्दे मला मांडायचे आहेत त्या मुद्द्यांचा विचार आपण केला पाहिजे जर राज्यातली सत्ता मिळवणं हे राजकारण असेल जर राजकारण असेल आणि एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर असं असेल म्हणजे राजकारण हे युद्ध आहे कोरोनासोबत लढणं देखील एक युद्ध आहे आणि राजकारण देखील एक युद्ध आहे ते नाही का कोथळा बाहेर काढायचा अफजल खान मारलं पाहिजे ठेचलं पाहिजे गाडून टाका हे सगळं युद्ध आहे या युद्धात सगळं काही क्षम्य आहे मग राजकारणामध्ये विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढणं हे माध्यमं आणि विरोधी पक्षाचं काम आहे म्हणून तर भाऊ चॅनलचं नाव प्रतिपक्ष आहे ते प्रतिपक्ष आहेत वेगवेगळ्या सत्ताधारी राज्यशकट चालवणारा एक पक्ष असतो आणि एक प्रतिपक्ष असतो हे प्रतिपक्ष असणं याचं कामच आहे की ते बाहेर काढलं पाहिजे बर सगळं अलबेल चाललंय का हा प्रश्न खूप मोठा आहे सगळं अलबेल चाललंय का खूप छान चाललंय कुठेही अडचण नाही आहे अशी स्थिती आहे का रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन ज्याचा साठा उत्तम पत्तीनं मेंटेन करणं आवश्यक होतं नाही झाला बरं ज्या खासगी रुग्णालयांना तुम्ही परवानगी देता कोविड सेंटर चालवायला तेव्हा ती परवानगी देतानाच तुम्ही त्या परवानगी पत्रासोबत त्या रुग्णालयाकडून एक अंडरटेकिंग घेतलेलं असतं की आम्ही सर्व औषधांचा सा साठा योग्य प्रमाणात ठेवू मग हे खाजगी दवाखाने रेमडेसिवीरचा सा साठा ठेवून रुग्णांना का देत नाही आहेत का हातात चिठ्ठी देऊन भरकटायला लावलं जात आहे भटकायला लावलं जात आहे या रुग्णालयाची रेमडेसिवीर उपलब्ध करणे म्हणजे त्यांच्याकडे कर समजा शंभर खाटांचं ते हॉस्पिटल आहे शंभर कोविड खाटांचं हॉस्पिटल आहे त्यातले चाळीस तुमच्याकडं गंभीर स्वरूपाचे येतात त्या चाळीस जणांना रेमडेसिवीर द्यावं लागतं तर तेवढा डोस पर्याप्त साठा चिल्लक ठेवणं तुम्हाला शक्य नाही आहे का ही व्यवस्था का लावण्यात आली नाही ऑक्सिजनचे बेड उप उपलब्ध असणं व्हेंटिलेटर उपलब्ध असणं ही जबाबदारी सामान्य माणसांची आहे का ती त्या त्या, त्या हॉस्पिटलची जबाबदारी आहे सा बेड उपलब्ध नाही असं कारण सांगणं ठीक आहे एक मर्यादा असते त्या करण्याला पण या सगळ्या मर्यादा ज्या सरकारी यंत्रणेनं पूर्ण करायला हव्या त्या दिसत दिसतायत स्पष्टपणे या मर्यादा स्पष्टपणे समोर येत आहेत या मर्यादांची जाणीव करून देणं किंवा त्या उपलब्ध करून देण्यासाठी दबाव टाकणं हे जर चुकीचं असेल याला जर तुम्ही सरकार विरोधातला डाव म्हणणार असाल तर असा डाव वारंवार केला पाहिजे कारण सरकार हे कल्याणकारी राज्याच्या कन्सेप्टमध्ये आहे नुसतं कल्याणकारी राज्य नाही आहे तर लोकांच्याकडून पैसे घेऊन म्हणजे कररूपात निधी जमा करून तो लोकांच्या कामासाठीच वापरण्याची जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेची असते आणि या यंत्रणेनं ती जबाबदारी पार पाडणं आवश्यक असतं पण तसं घडताना दिसत नाही मुळात आणखी एक अडचण अशी आहे आपल्याकडं की यंत्रणा थकलेली आहे म्हणजे तुमचा प्रयत्न एवढाच आहे की लोक बाहेर नाही आले पाहिजेत लोकांनी कामावर नाही गेलं पाहिजे ही व्यवस्था असते का व्यवस्थेचा अर्थ असा आहे की सगळं काही व्यवस्थित करत तुम्ही त्या अडचणीपासून लोकांचं रक्षण कराल मी भारताचा नागरिक माझं सगळं कर चुकवून माझं मतदान करून मी माझे प्रतिनिधी नियुक्त करत असतो माझं राज्य निर्माण करत असतो ते राज्य माझ्या भल्यासाठी असतं उद्या साखळदंडाची साखळी साखळी चोर सोन साखळ्यांची चोऱ्या व्हायल्यात म्हणून बायकांनी लग्नच करायचे नाहीत असा नियम काढला तर चालेल का लग्न केलं नाही तर मंगळसूत्र घालण्याचा प्रश्न येणार नाही आणि मंगळसूत्र घातलंच नाही तर ते चोरलं जाणार नाही असा नियम करता येऊ शकेल का उद्या घरफोड्या वाढलेल्या आहेत म्हणून तुम्ही कमाईच करायची नाही असं म्हणलं तर चालेल का घरफोड्या होऊ नयेत सोनसाखळ्याची चोरी होऊ नये यासाठी सरकार नावाची यंत्रणा असते तिनं ते काम करणं आवश्यक आहे पण तसं होताना दिसत नाही मग सरकार नावाची यंत्रणा काम करणार नसेल तर त्यावर प्रतिपक्ष वार करणारच आहे या वार करणाऱ्या प्रतिपक्षाला स्वतःच्या सत्तेची हाव असं समजणं कितपत योग्य आहे बरं तुम्ही एक गोष्ट मला कळत नाही आहे देवेंद्र फडणवीसांची अमुक एक जात आहे म्हणून समस्त त्या जातीची माणसंच तुम्ही बॉयकॉट करताय त्या माणसांनी जातीची आठवण करून आहे अगदी पक्षाच्या नावावर चालणारे ईमेल सुद्धा किंवा अकाउंट सुद्धा अगदी बिंधास्तपणे एखाद्या व्यक्तीची जात काढून मोकळे होतात एखाद्या विशिष्ट जातीला लक्ष करून एखाद्या विशिष्ट जातीला बाहेर काढून तुम्ही राज्य करू इच्छित असणार असाल तर तुमच्यावर केली गेलेली टीका मग तुम्ही का फेअरली घेत नाहीयेत तो षडयंत्राचा भाग का समजताय सगळ्याच गोष्टी लोकांनी म्हणजे काळजी लोकांनी घेतली पाहिजे लोकांनी घराबाहेर न पडलं पाहिजे गर्दी लोकांनी केली नाही पाहिजे लोकांनी आपले धंदे बंद ठेवले पाहिजेत लोकांनी आपले काम बंद ठेवले पाहिजेत लोकांनी लाईट बिल भरलं पाहिजे कारण महावितरणला ते फुकट मिळत नाही जाहिरात चालू आहे महावितरणला ते फुकट मिळत नाही लोकांनी लाईट बिल भरलं पाहिजे सरासरी येऊ किती येऊ ते भरलंच पाहिजे लोकांनी दवाखान्याची बिल अदा केलीच पाहिजेत ती जास्त असो की नसो ती केलीच पाहिजेत कोणतंही कर लोकांनी चुकवू नये जीएसटी भरावा इन्कम टॅक्स भरावा सगळे टॅक्स भरावेत आणि तुम्ही काय करावं राज्य सरकारने काय करावं राज्य सरकारने कोणतीही व्यवस्था करू नये व्हेंटिलेटर सरकारने द्या केंद्र सरकारने द्यावेत औषधं सरकारने केंद्र सरकारने द्यावेत लसी केंद्र सरकारने द्याव्यात त्यात पुन्हा अजून कमी जास्त झालं की त्यात अजून वेगळी ओरड केली जाते या सगळ्या प्रकाराला माझ्याकडं काहीच नाही तुम्ही सगळी व्यवस्था केली पाहिजे आणि तुम्ही मला प्रमुख म्हणलं पाहिजे अशी सगळी स्थिती आहे आमच्याकडे गाव गावाकडे एक म्हण आहे दोन हाना आपण पाटील म्हणा दोन हाणलेलं चालतं पण मोठं म्हणलं पाहिजे मला भारी म्हणलं पाहिजे आता हे दोन हाणा पण मोठा म्हणा ही जी म्हणा आहे ना ती दोन हाणून घेतल्यावर मोठे पण स्वीकारलेली सवय आहे तुम्हाला एखादा शाब्दिक वारसुद्धा सहन होत नाही आहे अशी सगळी स्थिती आहे म्हणजे एकूण राज्यामध्ये काहीही अलबेल होताना दिसत नाही आहे मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा लाईव्ह येतात ना तेव्हा तेव्हा काहीतरी चांगलं सांगतील असं सा अपेक्षित असतं पण ते फार वाढतं आहे भयंकर होतं आहे युद्ध करावं लागणार आहे आपल्याला लढावं लागणार आहे शस्त्र हाती घ्यावे लागणार आहेत ही सगळी युद्धखोरीची भाषा बोलतानाच मुख्यमंत्री दिसत आहेत कधीतरी दिलासादायक आशादायक काही होणार नाही चिंता करू नका मी आहे मी ही यंत्रणा लावतोय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या एकूण एक लाईव्हमध्ये एकतर विरोधकांना विरोधी पक्षांना माध्यमांना विरोधी गटाला त्यांच्याशी न पटणाऱ्या माणसांना कायम मी राजकारण करणार नाही असं पहिल्यांदा बोलून नंतर शिव्या दिलेलं आपण बघितलं आहे आमच्या गावाकडं एक नाऱ्या असतो तो नाऱ्या कधी चांगली गोष्ट बोलत नसतो आणि सारखं त्याला वाईट बोलायची सवय असते गावात तो काशूप बोलणारच अशी त्याची ख्याती असते आणि त्या नाऱ्याला एके दिवशी गावच्या मोठ्या माणसाचं लग्न असतं त्या गावाच्या लग्नात नाऱ्याला न्यायचं नाही असं ठरतं कारण नाऱ्या वाईट बोलत असतो नाऱ्या त्या गावाच्या मोठ्या माणसाकडे जातो म्हणतो की साहेब एवढं कसं करू नका मला तुम्ही लग्नाला न्या बरं नाही तुम्ही असं लग्नाला नेलंच पाहिजे तुम्ही न करो वा तो काही घाण बोलतोस अचानक आपशब्द बोलतोस काहीतरी बोलतोस तुला न निरेलं बरं पाहुण्यात आपली इज्जत निघायची पाळी येईल तो म्हणला पाठेईल मी काही सुद्धा करत नाही शपथ गप बसून राहतो म्हणला नाही नाही तुझी गॅरंटी नाही म्हणले ते म्हणलं हे बघा साहेब तिकडं मांडवाला आग लागो नाही नवरी रांड कुणाचा हात धरून पळून जाओ मला काय करायचं आहे म्हणला पिंड्या एवढा भात खातो मुद्यासारखा पडून राहतो मी काही बोलत नाही म्हणलं एवढं बोलल्यावर पुन्हा त्याच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा कशी करावी राज्याच्या प्रमुखांनी जी भाषा वापरायला हवी ती दिलासादायक वापरायला हवी पण असं न होता सतत युद्धखोरीची भाषा आणि कुणावर तरी खापर टाकणं कुणाला तरी दोष देणं जे काय झालंय ते त्यांच्यामुळं जे काय झालंय त्यांच्यामुळं राज्यातली अव्य सुव्यवस्था बिघडली आहे मोदींमुळं राज्यातले मंत्री करप्शन करतायत मोदींमुळे राज्यात शंभर कोटीचं कलेक्शन चाललंय मोदींमुळे हे क कलेक्शन काढावं हो का अशी कुठं परिस्थिती आहे ह्या परिस्थिती काढावं हो का मोदींमुळं जे चाललं आहे ते मोदींमुळं आणि फडणवीसांमुळं असं म्हणायचं आणि त्यांच्या जातीला लक्ष करायचं ही वृत्ती महाराष्ट्रासाठी भविष्यात एक अनागोंदी माजवणारी असेल हे लक्षात घ्या आज बहुसंख्य वर्ग अल्पसंख्यांकांना आपल्या बळाच्या जोरावर दडपू शकतो अपशब्दांनी दडपवू शकतो पण पण किती दिवस दडपवणार तुम्ही या महाराष्ट्रात एक दिवस बेदिली माजेल तो दिवस येऊ नये यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढीच विनंती धन्यवाद